कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागू देईन. मी देवेंद्र फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळविणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह जी, हमारे कार्याध्यक्ष नड्डा जी, इन सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने फिर एक बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में मुझे सेवा करने का मौका दिया. मूल रूप से महाराष्ट्र की जनता ने एक बहुत स्पष्ट जनादेश दिया था, किंतु उस जनादेश को नकारते हुए हमारे साथ लड़ी शिवसेना पार्टी ने, हमारे साथ गठबंधन करने की जगह दूसरी ओर गठबंधन करने का प्रयास शुरू किया और जिसके चलते महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लागू हुआ. और महाराष्ट्र में कितना समय राष्ट्रपति शासन लागू हो, महाराष्ट्र जैसे एक अग्रे राज्य को ये शोभा भी नहीं देता. और इसके चलते महाराष्ट्र को एक स्थिर शासन देने की आवश्यकता थी, कोई खिचड़ी शासन नहीं जहाँ पर तीन ऐसी पार्टियाँ साथ में आ जाए और कोई सरकार बना दे जो चल भी ना पाए. और ऐसे समय मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता श्री अजीत दादा पवार जी का अभिनंदन भी करना चाहूँगा, उनका आभार भी व्यक्त करना चाहूँगा कि उन्होंने ये निर्णय लिया कि महाराष्ट्र को एक स्थायी सरकार मिले. इस हेतु से वे भारतीय जनता पार्टी के साथ आएंगे, हमारे साथ में कुछ अन्य लोग भी आए हैं. और इसके चलते हमने हमारा दावा आदरणीय राज्यपाल जी को पेश किया. उस दावे की पुष्टि करते हुए आदरणीय राज्यपाल जी ने माननीय राष्ट्रपति जी से अनुशंसा की कि राष्ट्रपति शासन वापस लिया जाए. और राष्ट्रपति शासन वापस लेने के बाद आज यहाँ पर हमको माननीय राज्यपाल जी ने शपथ का निमंत्रण दिया. मैंने और श्री अजीत दादा पवार इन्होंने शपथ ली है. मैंने मुख्यमंत्री पद की ली है, उन्होंने उप मुख्यमंत्री पद की ली है. और मेरा विश्वास है कि महाराष्ट्र में एक स्थिर स्थायी इस प्रकार की सरकार हम लोग दे पाएंगे. आज सर्वात पहिल्यांदा मी आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी जी, आमचे अध्यक्ष अमित भाई शाह पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की
महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. सभी कोई भी गवर्नमेंट बना नहीं सका और महाराष्ट्र में इतने अलग अलग प्रॉब्लम है, ज़्यादा करके फार्मर्स के जो प्रॉब्लम है, बाकी लोगों के जो प्रॉब्लम है वो हल करने के लिए लोगों ने चुना हुआ अगर गवर्नमेंट आता है तो उसमें से अच्छे से रास्ता निकालना को मदद हो सकती है. डिसीजन जल्द से जल्द हम ले सकते हैं, इसीलिए हमने ये सब निर्णय लिया और आज गवर्नमेंट हमने स्थापित किया है. दादा, ज्या प्रकारे अजून ही चर्चा सुरू होती, काल एनसीपीचे लोक, शिवसेना आणि काँग्रेस सगळे लोक सोबत बसले होते, त्यामध्ये काय अशी अडचण आली की तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये काय झालं की जी काही वेगवेगळ्या प्रकारची ती चर्चा संपतच नव्हती. गेले एक महिनाभर चर्चा नुसती चालली होती, चर्चेतनं कुठलाही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. त्याच्यामध्ये नको त्या गोष्टीची डिमांड वाढायला लागलेली होती आणि मला वाटलं की बाबा हे तिघं जण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं स्थिर सरकार कसं मिळणार? शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय मी घेतला. ह्या निमित्ताने विश्वास देतो की त्यांनी जो काही आम्हाला विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आम्ही दोघंजणं ह्या महाराष्ट्राच्या करता करत आहोत. पवार साहेबांना याबद्दल माहिती आहे? मी सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या, परंतु नंतरच्या काळामध्ये हे मी त्यांना पहिल्यापासून म्हणत होतो की स्थिर सरकारच्याबद्दलच आपण निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे. लोकांनी असा कौल दिला की कुणालाच पूर्ण मेजॉरिटी त्या ठिकाणी दिली नाही कुठल्याही एका पक्षाला, आणि त्याच्यामुळं कोणीतरी दोघांनी